आता परिणाम काय झाला की 15 महिन्यानंतर हे ॲफिडेव्हिट ज्यावेळेस सरकारने सादर केलं त्यावेळी कोर्ट चिडलं आणि कोर्टाने त्यांच्या जजमेंटमध्ये लिहून ठेवलेलं आहे की राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता दुर्बल आणि बनावटी ग्राउंडवर या ठिकाणी तारीख मागते आहे, त्यामुळे आता आम्ही अशी तारीख देऊ शकत नाही आणि लगेच 4 तारखेला सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाप्रमाणे 50% वरचं नाही ते तर केलंच पण 50%च्या खालचं देखील स्थगित केलं आणि सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बेंचने जी कारवाई सांगितली आहे ती कारवाई केली नाही म्हणून आम्ही हे स्थगित करतो। यानंतर मी स्वतः 5 तारखेला अधिवेशन सुरू होतं, 5 मार्चला अधिवेशनामध्ये सांगितलं की आपल्याला हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला कॉन्स्टिट्यूशन बेंचने सांगितलेली कारवाई करावी लागेल आणि ती कारवाई म्हणजे काय तर राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्याला एम्पिरिकल डाटा कलेक्ट करायला सांगावा लागेल आणि त्याच्या आधारावर आपलं आरक्षण जस्टिफाय करावं लागेल, तरच आता हे यापुढे टिकू शकतं। लगेच सभागृहामध्ये ठरलं की माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल, माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे स्पष्टपणे मी मांडलं की आपल्याला आता याच्यामध्ये कृष्णमूर्ती जजमेंटप्रमाणे पुढची कारवाई करावी लागेल, एकतर आम्ही जो प्रपोर्शनलचा काढला होता तोचा कायदा करावा लागेल पण आता नुसता कायदा करून होणार नाही कारण हे जजमेंट आलाय, याच्यासोबत राज्य मागासवर्ग आयोग गठीत करावा लागेल, त्यांना एम्पिरिकल डाटा तयार करायला लावावा लागेल, त्याच्या आधारावर आपल्याला पुन्हा एकदा आरक्षणाचा कायदा किंवा त्या संदर्भातला अमेंडमेंट करावं लागेल। मी ज्यावेळेस हे मांडलं त्यावेळेस राज्याचे महाअधिवक्ता त्या ठिकाणी होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला, विधी सचिव होते त्यांनी दुजोरा दिला, त्या ठिकाणी आमच्या काळातले जे ग्रामविकास सचिव होते ज्यांनी तो ऑर्डिनन्स काढला होता ते होते, त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि तिथे ठरलं की याप्रमाणे आपण कारवाई करू। परंतु त्यानंतर जे निवेदन सरकारने केलं ते वेगळ्याच प्रकारचं होतं, त्यात कुठेही राज्य मागासवर्ग आयोग गठीत करणार वगैरे किंवा कधीपर्यंत करणार हे काहीच सरकारने सांगितलं नाही आणि ते न करता सरकार रिव्हिजनमध्ये गेली आणि मार्चपासनं तर जूनपर्यंत हा सगळा वेळ सरकारने घालवला, राज्य मागासवर्ग आयोग तयार केल्याने या दरम्यान 5 पत्र मी सरकारला पाठवली की आपल्याला कृष्णमूर्तीच्या जजमेंटप्रमाणे केल्याशिवाय ओबीसीचं आरक्षण आपण वाचवू शकत नाही, पण एकाही पत्रावर कुठली कारवाई झाली नाही आणि फायनली ते जजमेंट आलं। आता आपण पुन्हा शून्यावर आलो, आत्तापर्यंत जर आपण राज्य मागासवर्ग आयोग तयार केला असता तर एम्पिरिकल डाटा जमा करण्याचं काम सुरू होऊ शकलं असतं आणि आपल्याला कदाचित पुढच्या 1-2 महिन्यामध्ये हे आरक्षण पुनर्स्थापित करता आलं असतं।